मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी न्यूज घेऊन आलेलो आपण. ती न्यूज कोणती आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मागील 18 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या डीए बाबत मोठा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील 18 महिन्याचा डीए म्हणजे महागाई भत्ता आता कर्मचाऱ्यांना दिला जाणार नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए म्हणजे महागाई भत्त्यात मार्च महिन्यात वाढ होणार आणि 18 महिन्यापासून थकीत असलेली रक्कम होळीच्या सणाला मिळणार अशी माहिती होती. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 महिन्याची डीएची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची डीएची थकबाकी आहे. सरकारने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. थकीत डीएची रक्कम मिळणार नसली तरी होळीच्या दिवशी सरकार डीएमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना खुश खबर देण्याच्या तयारीत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31% डीए मिळत आहे, मात्र तो वाढून 34% होणार आहे. कोरोनामुळे डीएची रक्कम दिली नाही याबाबतची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या काही दिवसापासून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली होती. कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थांबला होता. या पैशातून गरीब आणि गरजवंतांना सरकार मदत करू शकेल या उद्देशाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए दिला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मित्रांनो, आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.